शाहूपुरी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना गोकुळ हॉटेल परिसरात छापा टाकून ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 7 किलो गांजा आणि मोबाईल असा सुमारे 2,27,335 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोकुळ हॉटेलच्या समोरील एका हॉटेलच्या बेसमेंटमध्ये त्यांनी तिथं काही लोक गांजा विक्री करण्यासाठी यांना असल्याची माहिती मिळते. त्या ठिकाणी छापा टाकला पंचांचे. त्या ठिकाणी आपल्याला 3 आरोपी मिळून आलेले. त्यांचे नाव मनसूर मुनीर शेख, रोहित मनोज चव्हाण आणि प्रथमेश विजय डबाने. असे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतल्या. त्यांच्याकडून 7,795 म्हणजे साधारणतः 1.8 किलो गांजा आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेलं आहे. सदर गांजाच्या त्या 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले. त्यांची 27 तारखेपर्यंत PCR आहे.